आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। कणकवलीतील हल्ल्या प्रकरणी मुलाला वाचवण्याचा नारायण राणेंचा प्रयत्न असल्याचा हल्ला बोल आमदार दीपक केसरकर यांनी केलाय। राणेंचा तोल गेलेला आहे, कारण राणे जरी दाखवत असले की आपण खूप शूर आहे तरी ते पोलिसांना घाबरतात आणि ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून त्यांची प्रेस कॉन्फरन्स ही कोणावर आरोप करण्यापेक्षा आपल्या मुलाला कसं वाचवता येईल याच्यासाठी होती। प्रत्येक निवडणुकीला तुम्ही लोकांना धमक्या देणार आणि निवडून येणार हे संपलेलं आहे, आणि कोण दीपक केसरकर याचं जर उत्तर आठवायचं असेल तर तुमचा झालेला तुमच्या मुलाचा खासदारकीच्या निवडणुकीत झालेला पराभव आठवा, तुमचा स्वतःचा झालेला पराभव आठवा, आणि मग तुमच्या लक्षात येईल की खऱ्या अर्थाने निर्भडपणे निर्भीडपणे कशाचीही पर्वा न करता जीवाची बाजी लावून लोकांसाठी जो लढला तो सर्वसामान्य कोकणचा मनुष्य होता, आणि त्या कोकणच्या सर्व साध्या माणसांचं प्रतिनिधित्व मी करतो, म्हणून मी तुम्हाला हरवू शकलो। आणि आजसुद्धा तुम्हाला जर माझ्याशी लढाई करायची असेल तर ती विकासाच्या कामामध्ये करा। 25 वर्ष तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असून तुम्ही जेवढा निधी आणू शकला नाही तेवढा मी निधी 5 वर्षामध्ये आणला। अजून सुद्धा जी कामं सुरू झालेली आहेत ही सगळीचे सगळ्या कामांना पैसे मी दिलेले आहेत। 18-19 कामं अजून सुरू आहेत एवढा प्रचंड पैसा आणला। काल तुम्हाला जे त्या ठिकाणी सादरीकरण केलं कलेक्टरने आणि त्याच्यामध्ये जी वैशिष्ट्यपूर्ण कामं दाखवली आहे त्यातलं प्रत्येक काम मी मंजूर केलेलं आहे। जिथं तुम्ही 90 कोटी रुपये जिल्ह्यासाठी आणू शकत नव्हता तिथे 225 कोटी रुपयापर्यंतची रक्कम मी या जिल्ह्यामध्ये आणली। चांदा ते बांदा योजनेची काल तुमच्या समक्ष चर्चा झाली आणि तुम्ही ज्यावेळेला आला महाराष्ट्रामध्ये त्याला आमच्या अर्थमंत्र्यांना भेटलेला होता आणि त्यांच्याकडून तुम्ही चांदा ते बांदाची माहिती का मागवली की काम कसं करायचं प्लॅनिंग कसं करायचं। मी केलेलं त्या योजनेचं कौतुक हे त्या ठिकाणी नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सुद्धा झालं। मग ती जर प्रत्यक्षामध्ये आली तर केवळ सिंधुदुर्ग नाही तर संपूर्ण कोकणचा कायापालट होणार आहे। आणि म्हणून कालच्या मीटिंगमध्येच अजितदादांनी त्याला मान्यता दिली, तुम्ही त्या मीटिंगला उपस्थित होता। शेवटी माझी बांधिलकी ही माझ्या कोकणाशी आहे, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याशी आहे। ज्या भूमीने मला जन्म दिला त्या भूमीशी माझी बांधिलकी आहे। पैशासाठी मी राजकारण करत नाही, पिढ्यानपिढ्याची श्रीमंती सोडून मी ह्याच्यामध्ये उतरलेलो आहे। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गुजरातीमध्ये एक म्हण आहे, राजा व्यापारी आणि प्रजा भिकारी। तुम्ही फक्त व्यापार केला आणि म्हणून मी ठरवलेलं होतं की केवढी श्रीमंती असून दे केवढ्याही जमिनी असून दे जोपर्यंत मी मंत्रिपदावरून खाली उतरणार नाही तोपर्यंत कुठल्याही तऱ्हेचा व्यापार मी करणार नाही। आणि हे वैशिष्ट्य कोकणी माणसाचं वैशिष्ट्य आहे, कोकणी मनुष्य जसा सांगतो तसा वागतो। मुंबईमध्ये गेल्यामुळे तुमची संस्कृती बिघडलेली आहे, ही कोकणची संस्कृती नाही आहे। कोकणची संस्कृती ही शांततेची संस्कृती आहे। आणि तुमच्या मुलावर आज आरोप झाले आहेत का, खंडणीचे आरोप त्यांच्यावर चालू आहे, मारहाणीचे आरोप त्यांच्यावर चालू आहे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे आरोप त्यांच्यावर चालू आहेत। आणि मग तुम्ही त्यांचं कसं काय पाठराखण करता, ते ह्याच्यावर आहेत, त्यांना जामिनावर ते बाहेर आहेत, तुमचे अनेक कार्यकर्ते जामिनावर बाहेर आहेत। आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या ह्या प्रवृत्तीचा वापर तुम्ही जिल्हा बँकेसाठी का करता याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे। तुमची 1 रुपयाची ठेव आहे का जिल्हा बँकेमध्ये? 1 रुपयाची ठेव नाही। तुम्ही त्यांच्याकडून 85-85 कोटी रुपयाची कर्ज घेतलेली आहेत, 15 कोटी रुपये तुम्ही थकित आहे, तुम्ही इलेक्शनसाठी कोट्यावधी रुपये देता, त्याच्याऐवजी त्या बँकेचे पैसे भरा, बँक वाचू शकेल। बँक कोणाची आहे? बँक शेतकऱ्यांची आहे, बँक व्यापाऱ्यांची आहे, बँक रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांची आहे, त्यांचे पैसे त्याच्यामध्ये असतात, ते सुरक्षित राहिले पाहिजे। ह्याच्यासाठी माझा लढा आहे, माझा लढा तुमच्याविरुद्ध अजिबात नाही। आणि मला तुम्ही किती हिणवलं तरी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तुमचा दहशतवाद मी मोडून काढलेला आहे। आणि त्याच्यासाठी मी काय, तुम्ही माझे व्यक्तिगत शत्रू कधीही नव्हता, पुढे सुद्धा राहणार नाही। आजसुद्धा मी तुमच्या मुलांना सांगतो की तुम्ही सुधारा, सुधारलात तर पुढचं जीवन तुमचं चांगलं असेल, नाहीतर तुमचा जसा राजकीय अंत झाला तसा राजकीय अंत तुमच्या मुलांच्या राजकीय कारकिर्दीचा होऊ शकणार नाही। कुठलाही कोकणातला मनुष्य असला त्याचा कधी कमीपणा व्हावा असं मला कधीच वाटलं नाही। मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी 3 वेळा आमदार झालेलो आहे, तुम्ही मात्र त्या ठिकाणी पराभूत झाला। तुमचे मुलं केवळ तिथं तिरंगी लढत होती म्हणून त्याला निवडून आलेला होता, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे
आमची जी संस्कृती आहे ही आमची सावंतवाडी संस्थांची संस्कृती आहे, जी बापूसाहेब महाराजांनी आम्हाला दिली, श्री शिवरामराजे भोसलेने आम्हाला शिकवलेली आहे. दुसऱ्याचा आदर करायचा, परंतु कुठेही लोकांवर अन्याय झाला तर पेटून उठलं पाहिजे, त्यांचं रक्षण केलं पाहिजे, ही आमची संस्कृती आहे. आणि म्हणून आमच्या संस्थांनी 300 वर्षामध्ये कोणी या संस्थांवर कब्जा करू शकला नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही त्या सावंतवाडी संस्थांचे नागरिक आहोत. आम्ही त्यांची आमची जी जडणघडण झालेली आहे त्या संस्थांच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहे आणि आमच्यावर ते संस्कार आहेत. आणि म्हणून आताचा सिंधुदुर्ग जिल्हा हा पूर्वीचं सावंतवाडी संस्थान आहे. कणकवलीच्या पलीकडचा भाग वगळला तर संपूर्ण भाग हा सावंतवाडी संस्थानचा भाग होता. आणि ती संस्कृती आम्हाला जपायची आहे, तो सिंधुदुर्ग आम्हाला जपायचा, तो कोकणी मनुष्य आम्हाला जपायचा आहे, जो कधीही कर्ज गरजेव्यतिरिक्त घेत नाही, आपल्या कर्जाची व्यवस्थित कर्जफेड करतो. तुमच्या मुलाने त्या ठिकाणी सांगितलं की ये ही जी त्या ठिकाणी दूध संस्था आहे, ही दूध संस्था आम्ही या ठिकाणी आणली म्हणून, त्या दूध संस्थेचे पैसे थकित झाले, ते आपण भरणार म्हणून त्यांनी DPC च्या मीटिंगमध्ये सांगितलं. आणि तुम्ही त्याच संस्थेला 40-40 कोटी रुपये कर्ज देण्यासाठी बँकेवर दबाव आणत होता, हे तुम्ही लोकांना का सांगत नाही? त्या ठिकाणी ज्याला सॉफ्टवेअर घ्यायचं होतं त्याला ते सॉफ्टवेअर 4 कोटीच्याऐवजी 34 कोटी रुपयांनी घेण्यासाठी तुम्ही का बँकेवर दबाव आणत होता, ह्याचं उत्तर तुम्ही लोकांना दिलं पाहिजे. आणि तुमच्या मुलाच्या इलेक्शनमध्ये बलोरेसाठी पैसे हे त्या बँकेमधून लोकांच्या नावाने खोटे पत्ते दाखवून घेतले, हे सुद्धा तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. शेवटी हा पैसा माझा नाही, हा पैसा सिंधुदुर्गातल्या जनतेचा पैसा आहे. हा शिवरामभाऊने त्यांचं घाम त्यांचं रक्त आटून शिल्लक ठेवलेला आणि सुरक्षित ठेवलेला पैसा आहे. आणि मला एवढ्याचसाठी मी आमच्या पक्षश्रेष्ठांना सांगितलं, आज तुम्ही सर्वांनी सतीश सावंतांच्या मागे का राहिलं पाहिजे, ती एक चांगली प्रवृत्ती आहे. जिल्हा बँकेतला लोकांचा पैसा वाचावा म्हणून त्यांनी आपल्या वरिष्ठांची नाराजी ओढवून घेतलेली आहे. आज त्यांचं जर आम्ही रक्षण करू शकलो नाही तर त्या जिल्हा बँकेतल्या पैशाचं सुद्धा आम्ही रक्षण करू शकणार नाही, जे जनतेचे आहेत, गरीब जनतेचे आहेत, गोरगरीब बायकांचे आहेत, गोरगरीब महिला बचत गटांचे ते पैसे आहेत. आणि म्हणून त्या पैशावर डोळा ठेवून इलेक्शन होता कामा नये. इलेक्शन असतं हे बँकेचं इलेक्शन आहे, हे काय राजकीय इलेक्शन नाही. एक जर बँक बुडली तर लाखो लोकांचे संसार हे रस्त्यावर येतात, हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून तुमच्यासारख्या राजकारणी माणसाकडे त्याला जर विकासच करायचा असेल तर नाबार्डवर थेट नियंत्रण हे केंद्र शासनाचं आहे, का नाही तुम्ही ते वापरत? तुम्ही केंद्राचे मंत्री आहात ना, वापरा ते आणि कोट्यवधी रुपयाचा निधी आणा. तुमच्याकडे वेगवेगळी जी डिपार्टमेंट आहेत त्याचे पैसे, तुम्ही तिथं मंत्री नसताना सुद्धा मी केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे आणलेले आहेत. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.